एम टी व्हीच्या सुश्रुषामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण मांजरांची काळजी कशी घ्यावी याबद्दल डॉक्टर शिवानी तांडेल यांच्याशी गप्पा मारणार आहोत. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. मला सांगा, मांजरांची काळजी कशी घ्यावी? आता मांजर जनरली आपल्या घरात कसं येतं, आपण मांजर घेत नाही. आपण जर बघायला गेलो तर आपल्याला छोटी पिल्लं रस्त्यावरती मिळत असतात. ते आपले साधे स्ट्रे कॅट्स, जे आपलं आपण त्याला म्हणतो डोमेस्टिक शॉर्ट हेअर, मराठी किंवा इंग्लिशमध्ये जे आपण बोलतो, ते तुम्ही आपण घेतो म्हणजे ते आपल्याकडे येतात आणि आपण त्यांना खायला देतो आणि इव्हेंच्युअली ते आपल्या घरी राहतात. पण काही काही लोक पर्शियन कॅट्स किंवा सायमीज कॅट्स अशा पण मांजरी ठेवतात, पण ते लोक जनरली ब्रीडर्स कडून विकत घेतात किंवा कुठच्या तरी पेट शॉपमधून विकत घेतात. तर जनरली अशा मांजरी आपल्या घरात येतात. आता जसा हा छोटू आपल्या टेबलवरती जो बसला आहे, तो आमच्याकडे पिल्लू म्हणून आलेला होता आणि माझी एक असिस्टंट होती, ती घेऊन आली त्याला. त्याला अगदी बरं नव्हतं, त्याचे डोळे खराब झालेले होते, नाकातून पाणी वाहत होतं, खोकला झालेला होता. आता हे सगळे जनरल व्हायरल डिझीजेस असतात जे मांजरींमध्ये होतात. रस्त्यावरच्या मांजरींवरती ते कॅरियर्स असतात, त्यांच्या आई आणि वडील वॅक्सिनेटेड नसतात म्हणून त्यांना होतात. तर ते जनरली रेडिली क्युरेबल असतात. जर इनिशियल फेजेसमध्ये आपल्याला ते दिसले तर ते क्युरेबल असतात. पण काय होतं की जेव्हा ते खूप खराब होतात, फॉर एक्झाम्पल एकदम बारीक झालेले असतात, किंवा कारण हे व्हायरल डिझीजेस असतात म्हणून ते बाकीच्या ऑर्गन्स पण अफेक्ट करतात. सो जर लिव्हर किंवा किडनी अशी अफेक्ट झाली असेल तर मग ते त्याच्यामधून वाचत नाही. दिस स्ट्रे कॅट्सबद्दल असतं. म्हणून आता जेव्हा आपण मांजरं घेतो तेव्हा पहिल्या 2-3 आठवड्यात त्यांचं वॅक्सिनेशन किंवा डिवर्मिंग हे कसं करावं हे तुम्ही तुमच्या व्हेटनेरियनला विचारलं पाहिजे. अच्छा, आणि मांजरांमध्ये नॉर्मली आढळणारा आजार किंवा रोग कोणता आहे की जो नॉर्मली स्ट्रे कॅट्सना किंवा इन जनरल मांजरांना होतो? एकतर वॉर्म्सचा खूप प्रॉब्लेम होतो त्यांना. हा आजार जरी नसला तरी इट इज कसं होतं की लॉन्ग राऊंड वॉर्म्स त्यांच्यामध्ये होतात. प्लस मांजरांच्या अंगावरती फ्लीज असतात, तर हे फ्लीज असतात त्याच्यामधून त्यांच्यामध्ये टेपवर्मची अंडी असतात, म्हणून ती टेपवर्म्स, इट इज अ कॉमन फेनॉमेना की मांजरांमध्ये वर्म्स होतात. मग जेव्हा इम्युनिटी लो होते किंवा आता रस्त्यावरती त्यांना खायला मिळत नसेल, तर हे टेपवर्म्सचं किंवा राऊंडवर्मचं मल्टिप्लिकेशन होत जातं आणि मग त्यांचे असे फुल इंटेस्टाईन्स अतिशय भरून जातात. मग त्यांना आयदर उलट्या होतात किंवा डायरिया, हे दोन, किंवा प्रोलॅप्स पण होतं, म्हणजे त्यांचं पूर्ण आतडी लार्ज इंटेस्टाईन अशी बाहेर येते. तर दॅट इज वन थिंग दॅट वी आर कॉमनली सीइंग. दुसरं जसं मी एक्सप्लेन केलं, व्हायरल डिझीजेस, फिलाईन रायनोट्रकायटिस ज्याच्यामध्ये नाकातून पाणी वाहतं, ते किंवा पॅन ल्युकोपिनिया, ह्या सगळे असे 2-3 व्हायरसेस असतात ज्याच्यावरती आपण वॅक्सिन्स देतो. सो त्याचे एक असा कोर्स असतो, साधारण एक स्पॅन जो 1.5 or 2 months, आणि त्याच्यासोबत आपण रेबीजचंसुद्धा इंजेक्शन देतो. कारण कॅट्स आणि डॉग्स हे वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स असतात म्हणून त्यांना रेबीज होऊच शकतो. सो म्हणून त्याच्यासाठी तुम्ही दरवर्षी त्यांना रेबीजचं इंजेक्शन देणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि नॉर्मली त्यांचा आहार काय असला पाहिजे, नॉर्मल जे स्ट्रे कॅट्स? आता फॉर खूप मांजरा, आता आमच्या क्लिनिकमध्ये तरी किंवा माझ्या घरी ज्या मांजरे आहेत त्यांना आम्ही कॅट फूडच देतो. मांजरी म्हणजे मासे खाणाऱ्याच असतात, पण मांजरींना पाणी आवडत नाही. तुम्ही कुठच्याही मांजरांना पाण्यात पोहताना बघितलं आहे का? ते इनफॅक्ट पाण्यापासून 2 फूट दूर राहतील. फक्त वाघ ही एकच मांजरीची जात आहे जी पोहते. तर आयडियली मांजर हे प्रिडेटरी ॲनिमल आहे, तर ते खूप वर्षांपासून उंदीर खातं. कारण का? ते दॅट इज इन एक्सेस, तर ते उंदीर मारून सहज उपलब्ध होतं म्हणून ते खातं. तर तुम्ही त्यांना चिकन हे जर त्याचं ऑल्टरनेट जर घरी अगदीच द्यायचं असेल, तुम्ही चिकन द्या. फिशच्या ऐवजी चिकन द्या, कारण फिशमध्ये सोडियमची मात्रा खूप जास्त असते आणि त्याच्यामुळे लॉंग टर्म त्यांना कधीतरी किडनी फेलियरचा त्रास होऊ शकतो. खूप लोकांचा असं पण विचार आहे की मांजरांना रेडीमेड फूड म्हणजे जर रेडी जे आपलं पॅकेट फूड असतं, पॅलेट्स दिले, तर त्याच्यानी
किडनी फेलियर होऊ शकतं. तर मला असं वाटतं की एवढ्या वर्षांपासून त्या कंपनीजनी कुठेतरी अभ्यास करून ते फूड बनवलेलं असतं. सो यू शूड स्पीक टू युअर वेटनेरियन अबाउट विच इज द बेस्ट काइंड ऑफ फूड दॅट यू शूड गेट. असं नको की आणि त्यात व्हेज नॉनव्हेज असं काही म्हणजे दिवसा महिन्यातनं किंवा आठवड्यातनं दोन दिवस व्हेज दोन दिवस नॉनव्हेज असं काही मांजरांना व्हेजिटेरियन ते डायजेस्ट करूच शकत नाही. म्हणजे ते फक्त खातात कारण त्यांना भूक त्यांची भूक म्हणजे एकूणच दूध पोळी वगैरे आपण जे देतो मांजरांना ते चुकीचं आहे कारण दूध कुठचाही प्राणी जर तुम्ही बघायला गेला तर तो फक्त थोड्या दिवसांसाठी म्हणजे थोड्या महिन्यासाठी त्याच्या आईचं दूध पितो. त्याच्यानंतर तो त्या आईचं दूध सोडून देतो. मग ते पुढे जाऊन बिकॉज ते इझिली उपलब्ध आहे म्हणून ते दूध पितात. आणि मांजरांना पोळी किंवा दूध हे गोड लागतं कारण त्यांचे टेस्ट बड्स तशा डेव्हलप असतात की ते सगळ्या गोष्टी त्यांना ते सगळे पदार्थ त्यांना गोड लागतात. ओके म्हणजे आपण नॉर्मली आता तुम्ही प्रेक्षकांना मला सांगायचं आहे की जे कोणी त्यांच्या मांजरांना दूध पोळी किंवा दूध भात देत असतील त्यांनी हे नक्की हा व्हिडिओ बघावा आणि विचार करावा की त्यांचा आहार कसा असला पाहिजे. मला अजून एक असं विचारायचं आहे की नॉर्मली आता तुम्ही जे मांजरांचे आजार सांगितलेत जे असे इझिली होतात त्यांना त्यापासून प्रिव्हेंशन कसं. प्रिव्हेंशन म्हणजे आपण लसीकरण करतो. सो एफर अगेन्स्ट एनी व्हायरस अँटीव्हायरल ड्रग्ज एखाद्या वेळेस काम करणार नाही. अँटीबायोटिक्स काम करणार नाही. व्हायरसचा एक पर्टिक्युलर लाईफ स्पॅन असतं बॉडीमध्ये. ते त्यांनी पूर्ण जोपर्यंत ते व्हायरस कम्प्लीट करत नाही तोपर्यंत ते बॉडीच्या बाहेर निघत नाही. म्हणून व्हायरसच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार कराव्या लागतात. त्या अँटीबॉडीज फक्त लसीकरण किंवा व्हॅक्सिनेशन ह्याच्यामधूनच तयार करू. डॉक्टर मला अजून एक असं विचारायचं आहे की जे नॉर्मल स्ट्रे कॅट्स असतात त्यांचं व्हॅक्सिनेशन झाल्यानंतर सुद्धा ती जेव्हा घराबाहेर पडतात नॉर्मल वातावरणात फिरतात घाणीत जातात त्यांच्यासाठी ती घाण नसली तरी तिकडनं जाऊन आल्यानंतर सुद्धा ते व्हॅक्सिनेशन काम करतं का त्यांच्या. हो जर त्यांचे अँटीबॉडीज त्यांच्या बॉडीमध्ये कंटिन्युअसली असतील आणि त्यांची इम्युनिटी चांगली असेल तर त्यांना होणार नाही. पण आता जर त्यांनी जाऊन उंदीरच खाल्ला किंवा आणि ज्याच्यामध्ये लेप्टोस्पायराचा ऑर्गॅनिझम आहे तर मग देन येस मग हेपेटायटिस होण्याची शक्यता असू शकते. बरोबर. आणि मला अजून एक असा प्रश्न आहे की तुम्ही आता मगाशी म्हणालात त्याच्या आहाराबाबतीत की त्याला दूध पोळी किंवा आपण जे जेवतो ते त्याला देऊ नये. पण बरेचसे मध्यमवर्गीय लोक आहेत की जे ते कॅट फूड अफोर्ड करू शकत नसतील पण त्यांच्या घरात मांजरं आहेत पिढ्यानुपिढ्या मांजरं आहेत अशांनी असा काही घरगुती ऑप्शन तुम्ही सजेस्ट करू शकता का त्याला. आता मी खरं जर सांगायला गेलं तर कॅट फूड जर तुम्ही इन बरोबर प्रपोर्शन जर राईट प्रपोर्शनमध्ये दिलं ना तर ते जास्त स्वस्त पडतं तुम्ही चिकन किंवा फिश फीड करण्याऐवजी. आपण दररोज तर चिकन घरात आणत नाही. आपले वार ठरलेले सणवार असतो त्याच दिवशी. मग जेव्हा आपण देत नाही त्यांना चिकन देणार नसू त्या दिवशी आपण लोक मग ते काय इझी ऑप्शन शोधतात किंवा मग त्याला पनीरच द्या तिला त्याला सोया द्या त्याला चपाती आणि आज चपाती भातच खा रे बाबा तू किंवा दूध भात खा. आता ते बॅलन्स्ड मील होत नाही त्यांच्यासाठी. आणि मला पण माहिती आहे की आपण ना जनरल डेली बेसिस आपण पण बॅलन्स्ड मील करत नाही घेत नाही. पण जेव्हा आपण प्राणी आपल्या घरात पाळतो तेव्हा आपली अशी अटॅचमेंट होते. आपण लहान मुलासारखं त्याला आयुष्यभर बघतो. मग आपण ह्या डे टू डे का नाही विचार करावा की त्याला जर बॅलन्स्ड मील मिळालं किंवा त्याला परिपूर्ण आहार जर मिळाला तर मग त्याचं आयुष्य जरा जास्त वाढेल. जे 8 किंवा 10 वर्षाला त्यांचं आयुष्य असतं मे बी वी कॅन इन्क्रीज इट टू 13 or 14. त्याच्यातूनही जर तुम्हाला कॅट फूड देता आलं नाही तर हा रूल ऑफ थंब आहे की 20 grams ऑफ बोनलेस मीट पर डे प्रोटीन एनी प्रोटीन पर डे पर के जी पर डे असं दिलं पाहिजे. मग तुम्ही त्याला चिकन द्या त्याला फिश द्या किंवा तुम्ही त्याला दुसरं काही मीट देऊ शकता. आणि मांजरांचे असे काही स्पेसिफिक जसं कुत्र्यांना व्यायाम करायला त्यांना रोज चालवतात किंवा पळवतात तसं मांजरांचे व्यायाम करण्याकरता काही असं आहे का त्यांचे व्यायाम. मांजराचं डोक मांजर स्वतःच करत असतं. ते कधी कोणाला आपण कुत्र्याला ओढून घेऊन जाऊ शकतो पण मांजराला आपण तसं करू शकत नाही. आपण आपण त्याच्याबरोबर बॉलनी खेळणे किंवा त्याच्याबरोबर आपल्याला पळापळ करावी लागते मगच ते मांजर हळणार नाही तर ते हळणार नाही. काही मांजरं अशी असतात जी रात्री
खूप एक्साइटेड असतात, म्हणजे कारण बिकॉज दे आर, म्हणजे ते रात्रीचाच प्राणी आहे तो, ते निशाचर आहे, तर तो ते रात्री त्याच्याबरोबर खेळण्यासाठी तुम्हाला तेवढी एनर्जी असेल, तुम्ही नक्की खेळा, कारण दॅट विल कीप युअर ॲनिमल फिट आणि मोर मोटिवेटेड. ते पूर्ण दिवसभर तसे पण झोपलेलेच असतात, तर त्याचा आपण काही जनरली करू शकत नाही. मांजराची झोप किती तास असते, 24 तासातले किती तास नॉर्मल मांजर झोपतो? साधारण आता लहान मांजर असेल, म्हणजे त्याचं वय लहान असेल, तर साधारण 10 ते 12 तास तर आरामात झोपतं, पण जसं त्याचं वय वाढत जातं तसं ते पूर्ण 24 तासातलं फक्त 4-5 तास जागा राहील, बाकीच्या पूर्ण वेळ ते झोपून काढतात. मांजरांमुळे दमा होतो असं एक आपल्याकडे समजूत आहे, तर ते किती त्यात तथ्य आहे? दमा मांजरांच्या केसांमुळे तर नक्की होत नाही, कारण असं असलं असतं तर कुत्र्याच्या केसांनी पण झाला पाहिजे असता, पण फक्त फरक एवढाच असतो की मांजरांच्या बॉडीवरती जे त्या पिसवा असतात, त्या पिसवांचं जे विष्ठ असते त्याच्यामध्ये एक प्रकारचं प्रोटीन असतं, आणि त्या प्रोटीन जर ते नाकात किंवा तोंडात गेलं तर त्याच्यामुळे आपली बॉडीची एक रिॲक्शन होते, विच इज वाय तो दमा होतो असं वाटतं. म्हणून असं वाटतं की मांजरामुळे झालंय, म्हणजे एकूण मांजरांमुळेच होतो डिरेक्टली तसं पाहिलं तर, पण मग त्याकरता प्रिव्हेन्शन काय, ते पिसवा त्यांना, पण तुम्ही त्यांना जर घरात असतील मांजरी तर मग त्यांना ते त्यांना पिसवा होतच नाही, कारण आपल्या घरात पिसवा नसतात, फक्त जर ते मातीत लोळून आल्या तर मग त्यांना पिसवा होतात, कारण ते मातीत असतात. त्याकरता काय, तर तुम्ही त्याच्यासाठी स्पॉट ऑन लावू शकता. स्पॉट ऑन म्हणजे एक प्रकारचं औषध असतं जे त्यांच्या शोल्डर ब्लेड्सच्या मध्ये आम्ही लावतो, आणि ते साधारण 2 किंवा 3 महिने मग त्यांच्या अंगावरती तशा पिसवा येत नाही. पण एक लक्षात ठेवा, जर घरात जर तुमच्या मांजरीला भरपूर पिसवा असतील आणि तुम्ही ते ड्रॉप्स टाकतायत पण तरीही फरक पडत नसेल, म्हणजे तुमच्या घरात पिसवा आहे, आणि तुम्हाला अगोदर घरातलं पेस्ट कंट्रोल करायला पाहिजे आणि मग त्या पिसवा जाणार. डॉक्टर, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार, आणि आम्ही परत एकदा तुमच्याकडे येणार आहोत ते कुत्र्यांविषयी हे सगळं जाणून घेण्याकरता. तुम्हाला तुमच्या मांजराबद्दल काही शंका असतील, तुम्हाला काही तुमचे प्रश्न असतील, तर आम्ही डॉक्टरांचा नंबर आणि त्यांच्या क्लिनिकचा ॲड्रेस व्हिडिओच्या शेवटी देत आहोत, तुम्ही नक्की त्यांना डिरेक्टली कॉन्टॅक्ट करा. आणि हो, हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि MyMTVला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.